यवतमाळच्या माइंदे चौक येथे अँग्लो हिंदी हायस्कूल मार्गावर शनिवारी सकाळी पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यात एक वाहनधारक तरुणी जखमी झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून जमिनीतून मोठा स्फोट होऊन पाणी वर उडाल्याचं त्यात दिसत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे यवतमाळकरांच्या जीवावर उठल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अमृत पाणी पुरवठा योजनेचे भिजत घोंगडे गेल्या 5 वर्षापासून सुरू असताना या योजनेच्या कामामुळे शहरात काही लोकांचा बळी गेला तर अनेक जण जायबंदी झाले. मात्र आज सकाळी चापडोह पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन अनपेक्षितपणे फुटली. दरम्यान पाण्याच्या प्रचंड दबावामुळे घटनास्थळी दुचाकीवरून जाणारी महिला जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. या घटनेने शहरात भीतीजनक वातावरण झाले आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.